चला फिल्डिंग लावून घ्या टीम सँडीची गँग. आम्ही मित्रांनो बघा आतापर्यंत एक षटक झालोय असतं, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही का थांबलेत ते अजून देखील आम्हाला समजत नाही आहे. फिल्डिंग लावून घ्या. बघा टीम सँडीची गँग शेवटचा कॉल, जर फिल्डिंग नाही लावली तर पेनल्टी दिली जाईल अशी सूचना आम्हाला येत आहे. सो लगेच फिल्डिंग लावून घ्या. बघा आज जो तीन षटकांचा सामना आहे तो कदाचित दोन ओव्हरचा होईल म्हणून बोलतोय, लवकर फिल्डिंग लावून घ्या. निर्णायक मॅच, क्वालिफायरची मॅच, जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये पोहोचेल. आणि विशाल जी चला फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. बघा एक माहिती पोहोचवायची आहे, पॉर्पल असेल की नाही ते देखील सांगा. रुपेश दादा यस, पॉवरप्ले एक ओव्हर असणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या. तीन षटकांचा हा सामना आणि निर्णायक सामना. आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही टीम्स या मॅचचे रन्स, विकेट्स, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी काउंट केले जाणार नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दोन्ही संघ बघा 12वा खेळाडू प्लीज पाठवा, यानंतर आपल्याला सेमी फायनल पाहायला मिळेल, तो आपण ड्रॉ करणार आहोत. बघा रुपेश पाटील आपण कुठे असाल तर संपर्क साधा. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पहिलाच बॉल पाठवला, एक चांगला फटका मुकेश पाटीलच्या बॅट मध्ये, एक चांगला अंदाजाने या इनिंगची सुरुवात. हा चौकार. किनारा बॅटिंग क्रमामध्ये निशांत पाटील सारखा एक धडाकेबाज फलंदाज असं देखील येणं बाकी आहे, बट मुकेश पाटील सध्याच्याकडे चांगली सुरुवात करतो. आणखीन एक लोबो फुल टॉस, संदीप पाटील उपस्थित आणि द्रमान एक सिंगल इथनं घेतली जाईल. बघा
आम्ही ड्रॉ टाकणार आहोत. तीन संघ जे ऑलरेडी क्वालिफाय आहेत त्यांचा उल्लेख मी करेन. जय जानकाय माता किंजल 11 आणि बबन स्मृती 11 संघ क्वालिफाय आहे. त्या तीन संघांची नावं असतील आणि चौथी जी चिठ्ठी असेल ती असेल विजेता संघ. दोन दोन चिठ्ठ्या आपण उचलणार आहोत, त्याप्रमाणे सेमीफायनलच्या मॅचेस खेळवल्या जातील. ओके, ही माहिती चारही संघांनी लक्षात ठेवायची आहे. लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा. या पहिल्या षटकानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. बघा, तीन संघांच्या संघनायक आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. बबन स्मृती 11 टीम जय जानकाय माता आणि टीम किंजल 11 प्रतिनिधी कॅप्टन कोणी आले तरी चालेल. दरम्यान लाईन खराब आहे, डाऊन द लेग साइड. एक अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. हे पहिले षटक गोलंदाज आपण पाहतो. या पहिल्या षटकामध्ये सुनील यांना धावफळक आता 7 आहे. चांगली सुरुवात या निर्णायक सामन्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. टीम मंगल स्मृती 11 फुल टॉस, सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. लॉंगॉनला फुल्डरला चान्स नाहीये. हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अपील बार्सने दरमाणीतनं नकारलं. बघा, रिव्ह्यू नाही आहे, रिव्ह्यू नाही आहे LBW साठी आणि कॉट बियॉन्ड द विकेट साठी रिव्ह्यू नाही आहे. ग्राउंड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच फायनल डिसिजन. नॉट आउट आहे, सो नॉट आउट आहे. फिल्डिंग लावून घ्या. आणि बघा, जी माहिती आयोजकांकडून आम्हाला येत आहे, ड्रॉ असा असेल. 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाचे 4 चिठ्ठ्या असतील. 4 कॅप्टन ड्रॉच्या चिठ्ठ्या उचलतील. बघा, 1 नंबरवाला केलेल 3 नंबरवाल्यासोबत आणि 2 नंबरची चिठ्ठी ज्याच्या हातामध्ये येईल तो केलेल 4 नंबरवाल्यासोबत असा हा ड्रॉ असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. फुलर लेंथ मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये आणि कॅच इथनं पकडली गेली. गोरख वझेच्या माध्यमातून सफलता मिळेल. फलंदाज बाद. धावफळक जर आपण बघितलं तर 12 आहे आणि हा पहिला धक्का क्रमांक 3 नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निशांत पाटील दरम्यान क्रमांक 3 येतो. एक्झॅक्टली अजून देखील समजत नाही आहे की न्यू बॅटर कोण आहे. निशांत आले आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सचिन आलेत क्रमांक 3. एक चेंडू बाकी आहे, त्याचा फायदा घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने 40+ बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. निखिलेशजी बजागे सर सध्याच्या घडीला फार चांगली अंपायरिंग, स्क्वेअर लेग अंपायर निखिलेशजी बजागे सर फार चांगली अंपायरिंग करतात. आणि त्याचप्रमाणे राजेंद्रजी पाटील सर देखील तितकी चांगली अंपायरिंग. आणि आमच्या समेत दिनेशजी भांबरे सर आहेत, त्यांची देखील फार चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुल करायचं होतं. दरम्यान एक सिंगल इथनं घेतली गेली, दुसरीसाठी देखील परतलत आणि 2 धावा देखील अगदी इथं कम्प्लीट केल्या गेल्या. तिसरीसाठी देखील कॉलिंग आणि तिसरी रन इथनं कम्प्लीट झाली की नाही ते पाहावं लागेल. अंपायर सांगतायत की तिसरी रन कम्प्लीट आहे. तिसरी रन इथनं कम्प्लीट केली गेली म्हणजे धावफळकाचा जाऊन पोहोचला 15. चला, आपल्याकडे वेल नाही आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. दरम्यान जर आपण इथं बघितलं गेलं तर 15 या पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या. संदीप पाटील तयार होतात आणि बघा फिल्डिंग लगेच लावून घ्या. टीम सँडीची गँग आम्ही विनंती करतो फिल्डिंग लगेच लावून घ्या.
यानंतर देखील जर बघितलं गेलं तर तीन मॅचेस आहेत यानंतर, आणि त्या इम्पॉर्टंट मॅचेस, बिकॉज दोन सेमी फायनल आणि एक फायनल. चला जास्त वेळ खर्च होतोय. संदीप पाटील, दोन षटकं अजून देखील टाकायचे आहेत, जास्त वेळ खर्च नका करू. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, आता समोर असेल सचिन आणि दुसऱ्या षटकामध्ये संदीप पाटील. दरम्यान इथं तयार होतोय सचिनसाठी हा बॉल पुल करायचा होता. एक सिंगल इथनं घेतली गेली, दुसरीसाठी देखील परतले नाही येत. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल असेल आणि सचिन मझे यांच्यासाठी कॅश प्राईज आहे 500 कॅश प्राईज. हॅपी क्लब जे ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून 500 कॅश प्राईज सिक्सर हॅट्रिकसाठी दिलं जाईल. आणि त्याचप्रमाणे कमलाकर दादा वझे साहेबांच्या माध्यमातून तर सर्व खेळाडूंसाठी ती संधी आहे, सिक्सर हॅट्रिकसाठी 2000 रुपये. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. मी स्टॅमिंग बॉल अभेमध्ये आहे संदेश वझे, दूर राहिले आणि जोपर्यंत फुल्डर पोचतील बॅकअपला तोपर्यंत दरम्यान इथं रनआउटची देखील संधी आता निर्माण झाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये आज झटका बसेल दुसरा आणि नवीन फलंदाज आता क्रमांक 4 वरती निशांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. बघा मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय टीम बबन स्मृती इलेव्हनचे कॅप्टन, टीम जय जानकाई माताचे कॅप्टन आणि टीम किंजल इलेव्हनचे कॅप्टन. आणि विजेता संघाचे कॅप्टनची येण्याची गरज नाही आहे बिकॉज आपले आयोजक उपस्थित आहेत. ड्रॉ असा असेल. बघा 4 चिठ्ठ्या आहेत, त्यामध्ये क्रमांक आम्ही टाकलेले आहेत 1 ते 4. संदीप पाटीलचा पुढचा बॉल ब्लॉकोलचा वेध घेणारा बॉल होता, परफेक्ट यॉर्कर दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. एकापेक्षा जास्त घेणार देखील नाही आहेत निशान. मग ड्रॉ विषय माहिती देतो. क्रमांक 1 ची चिठ्ठी जो कॅप्टन उचलेल त्याच्यासोबत खेळेल. क्रमांक 3 ची चिठ्ठी ज्या कॅप्टन जवळ असेल तो कॅप्टन खेळेल 1 नंबरवाल्यासोबत. आणि दुसऱ्या क्रमांकाची चिठ्ठी जो कॅप्टन उचलेल तो अर्थातच विजेता संघासोबत खेळेल. असा ड्रॉ आहे. चला 3 टीमचे कॅप्टन आपण लगेच पोहोचा. संदीप पाटील हे षटक आता चांगल्या पद्धतीने टाकतात कारण या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च केला गेला तब्बल 4 धावा या षटकामध्ये आला. धाव फळक आता 19 वरती. चला जास्त वेळ खर्च होतो मित्रा. बघा वारंवार सूचना का द्याव्या लागतात कारण अंतिम दिवस आणि स्पेशली यानंतरच्या ज्या मॅचेस आहेत त्या जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्या अनुषंगाने आम्ही सांगतो वेळ कमी खर्च करा. फुलर लेन टाकलाय. लॉकोलचा वेध घेणारा आणखीन एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मिस फील्ड क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना की चुकीला माफी नाही आहे. मिस्टेक घडली आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सौकार जसा आला आमचे बबन काका त्यांना देखील आपण पाहू शकता पूर्णपणे सेलिब्रेशन कारण त्यांचा मुलगा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आग लावतोय आणि ते बाहेर लावतायत. आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग नशीब. आता सध्याच्या घडीला निशांत पाटील आणि टीम मंगळ स्मृती इलेव्हन संघासोबत कारण 2 मिसफील्ड एकाच षटकामध्ये आणि ते देखील दोन्ही चौकार गेले. 4 धावा आणखीन आणि धाव फळक आता वेगाने पुढे जातोय 33 वरती. अशी माहिती पुन्हा एकदा देतोय. क्रमांक 1 ची चिठ्ठी बघा धाव फळक निशांत दादा 33 33 धावा.
33 शेवटचं षटक, पहिलाच बॉल अगदी सरळ बाटने स्ट्रोक केलेत, पुन्हा एकदा मिसफील्ड, लेझी क्रिकेट। आता करणार तरी काय, अशा प्रकारे जर फिल्डिंग झाली तर मॅच कठीण, तीन चौकार आणि ते देखील डू ऑर डाय मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारे फिल्डिंग करतात, चार धावा आणखीन मिळतील। चार धावा आणखीन मिळाल्या, धावपळ आता 37-37। बॉल समोरच्या दिशेने, फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील आता पकडली गेली। आणि महत्वपूर्ण गोष्ट काय की निशांत पाटील अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, सफलता मिळाली। आणखीन एक धक्का, टीम मंगळ स्मूथ इलेव्हनला फलंदाज बाद। बघा रुपेश दादा, ड्रॉ कंप्लीट झाला की नाही ते देखील माहिती पोहोचवा। आणि मॅचेस कशा प्रकारे पुढच्या असणार आहेत तशी देखील माहिती आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये, सागर येतो धावफळ सध्याच्या घडीला 37। राऊंड द विकेट गोरखवज आहे, पुढचा बॉल मिस टायमिंग आहे, दरम्यान इथनं कॅच पकडली जाईल का, गोरख पोहोचले होते बट इथनं जर आपण बघितलं तर एक सिंगल आणि जे हवं होतं निशांतला ते दरम्यान इथनं प्राप्त झालं, स्ट्राईक रोटेट झाली। आता निशांत पाटील स्ट्रायकिंग एंडवरती, निशांत पाटीलचा असा दिवस जर आपण बघितला तर बॅटिंगमध्ये फार चांगला गेला, गोलंदाजी इतकी चांगली झाली नाही आहे बट बॅटिंग फार चांगली गेली। आणि लास्ट मॅचमध्ये धावफळक या एका धावेच्या मदतीने 38-38। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, बॉल हवेमध्ये आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचत आहेत, बॉल देखील दरम्यान इथं फील्ड केला जाईल। दोन धावा अगदी वेगाने इथं पूर्ण केल्या गेल्या आणि ड्रॉ कम्प्लीट झाला। आणि ड्रॉचा सिनॅरिओ असा आहे की सेमी फायनल 1 आपल्याला पाहायला मिळेल, भवन स्मृती 11 आणि किंजल 11 मध्ये दोन्ही संघ, ज्या संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा, पहिली इनिंग जशी समाप्त होईल टॉस केला जाईल। आणि दुसरा सेमी फायनल अर्थातच जय जानकी माता आणि या मॅचची विजेता टीम। आणखीन एक चांगली डिलिव्हरी, व्हेरिएशन हे वैशिष्ट्य राहिलं गोरखवजेच्या गोलंदाजीमध्ये या स्पर्धेमध्ये, कारण ते म्हटलं जातं की बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 2005 T20 क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हापासून शॉर्ट फॉर्मॅट ही संकल्पना क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर आपण बघितलं की फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा या फॉर्मॅटला सुरुवात झाली तेव्हा असं देखील म्हटलं जातं की स्पिनरला या खेळामध्ये जागा नाही आहे, बट काळ बदलला, भरपूर साऱ्या गोष्टी बदलल्या आणि इथनं बघा आणखीन एक कॅच ड्रॉप, मिस्टेक्स मिस्टेक्स आणि मिस्टेक्स या मॅचमध्ये भरपूर साऱ्या झाल्या। हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार दरम्यान इथं आला आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त। पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या 44 बनवल्या गेल्या आणि 45 एक मॅच विनिंग टोटल या मॅचमध्ये सेट केला गेला टीम मंगळ स्मृती 11 च्या माध्यमातून अगेन्स्ट टीम सँडीची गँग। सो आपण टॉस करूया सेमी फायनल 1, टीम भवन स्मृती 11 विपक्ष इंजल 11, दोन्ही संघांच्या संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, आपण टॉस करणार आहोत। चला आपण टॉस करूया, सेमी फायनल 1 चा टॉस केला जाईल व्यासपीठावर उपस्थित
टॉस करूया. व्यासपीठावर आमचे मान्यवर देखील आमच्या समोर जोडले गेले आहेत. सेमी फायनल वन आपल्याला पाहायला मिळेल. SPL 2023 ही सामना आहे. बबन स्मृती इलेव्हन विपक्ष एंजल इलेव्हन आणि कॉल असेल या सेमी फायनल वन मध्ये. बबन स्मृती इलेव्हनचे कॅप्टन मोहित पाटील कॉल करतील. रिटॉस केला जाईल. टेल अशी मागणी आहे आणि दरम्यान रिटॉस पुन्हा एकदा करायला लागेल. हरकत नाही आहे. टॉस केला जात आणि हेड आला म्हणजे टॉस जिंकला किंजल इलेव्हनने. बघा आपल्याकडे वेल देखील नाही आहे, फक्त निर्णय सांगा सामना देखील सुरू होतं. क्षेत्ररक्षण टॉस कम्प्लीट. सेमी फायनल वन मध्ये टॉस जिंकला किंजल इलेव्हनने आणि प्रथमता फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला यानंतर आपण पाहतात दुसरा डाव. 18 चेंडू आणि 45 धावा. फर्स्ट बॉल इथे मात्र लीडिंग एज क्षेत्ररक्षक तैनात. डावाच्या सुरुवातीच्या षटक क्रमांक एक च्या चेंडू क्रमांक एक वर पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या सँडीची गँग या टीमला. निश्चित पहिला झटका संदीपच्या रूपानं सँडीची गँग या टीमला आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर होईल संदेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिल. बॉलिंग ट्रॅकवर आपला गोलंदाज मुकेश पाहायला मिळतो. 18 चेंडूंचा हा सामना आहे. शून्य ही धावसंख्या, एक गडी बाद झालाय. 17 चेंडू आणि आता 45 धावांची गरज असेल. चेंडू क्रमांक दोन. यावेळेला सुंदर चेंडू स्लो वन होता, पडल्यानंतर आतमध्ये आला पण लेंथ फुलर होती. सो इथे मात्र अगदी ज्या गार्डवरनं खेळतोय तिथनंच कोणत्या प्रकारचा फुटवर्क संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. हा डॉट बॉल येतोय. दोन चेंडू झालेत, शून्य धावा. निराशाजनक सुरुवात. चेंडू क्रमांक तीन. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप म्हणता येईल. तिथे मात्र संधी निर्माण झाली होती, ही संधी गमावली गेली आहे. आणि या संधीमध्ये जर आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर एका धावेनं अकाउंट ओपन केलं गेलंय. तीन चेंडू एक धाव, धाव फलकावर एक गडी बाद. समीकरण बदललंय. आता मात्र 15 चेंडू आणि विजयाकरता 44 धावांची गरज. या पहिल्याच निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाच्या षटकामध्ये जर धावा जोरदार स्वरूपामध्ये वेगवान स्वरूपामध्ये धाव फलकावर अंकित झाल्या नाहीत तर मग मात्र फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल उर्वरित येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. फुलटॉस बॉल लीडिंग एज. इथं मात्र यष्टी रक्षकानं पकडलाय झेल. संपलाय पहिल्या षटकाचा देखील खे. पहिलं षटक समाप्त होईल. थँक्यू सो मच सन्माननीय बबन दादा पाटील साहेब. आपण आज विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. या दादा या, लवकरात लवकर या. आयोजक आपली प्रतीक्षा करत आहेत. बबन दादा आपण आपली रिक्षा घेऊन लवकरात लवकर यायचं आहे. पहिलं षटक समाप्त झालं. धाव फलकावर धावा आहे एक. आता मात्र 12 चेंडू आणि विजयाकरता 44 धावांची गरज. 12 चेंडू आणि 44 धावा म्हणजेच 22 धावा षटकामागे राखाव्या लागतील. फर्स्ट बॉल निशांत ऑन बॉलिंग ट्रॅक. ऑफसिक्सच्या बाहेर लेट कट केलाय. तिथे मात्र फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात असेल. संधी होती धावाची परंतु नाही.
एकापेक्षा एक अधिक काहीतरी तुर्तास काहीतरी मिळणार नाही. संदेश इथे मात्र उलकावून देण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित सिंगलवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, 2 धावा 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. निश्चित आता मात्र संदीप स्ट्रायकिंग एंडला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग निश्चित संदीपच्या बॅटमधून आपल्याला या 2 धावा पाहायला मिळाल्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला संदेश आहे. यावेळेला मात्र निश्चित लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डेडिकेशन म्हणावं लागेल ते म्हणजेच मंगलस्मृती संघाचं. पहिल्या 18 चेंडूंच्या डावामध्ये जबरदस्त तुफानी फटकेबाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चित 2 धावांवर समाधान मानावं लागेल. संदीपकडनं अपेक्षा होत्या 45 धावांचा. लक्ष्याचा पाठलाग करत असताना 15 ची सरासरी षटका मागे राखणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल देखील कॅरी केलाय. हा जवळपासचा 3रा झटका पाठलाग करणाऱ्या सँडीची गँग या संघाला. संदीप मात्र माघारी परतेल. आता मात्र जर आपण धावा पाहिल्या तर 8 चेंडू आणि विजयाकरता आवश्यकता असेल ती म्हणजेच 39 धावांची. 8 चेंडू आणि 39 धावा. जो संघ विजेता होईल तो मात्र सेमीफायनलमध्ये. आई जानकारी माता या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल जो विजयी संघ होईल तो. निश्चित स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर पाहायला लागेल. बॅटर गोरख. यावेळेला एज लागली आहे, चान्स होती मात्र ती संधी गमावली गेली आहे. चांगलं षटक या क्षणाला. गोलंदाजी मधला आपला फॉर्म मागच्या सामन्यात देखील निशांतनं चांगला केला. याही वेळेला या सामन्यामध्ये निशांतनं बॅटिंग देखील कडक पाहायला मिळाली आणि षटक देखील तितकंच तिकट पाहायला मिळत आहे. 5 चेंडू झालेत, 5 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद करण्यात आतापर्यंत यश आले. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिरावली, 6 धावा. समीकरण 7 चेंडू आणि विजयाकरता 39 धावांची गरज. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळून काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 7 धावा. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे. 6 चेंडू आणि विजयाकरता 38 धावांची गरज. जवळपास विजय आत्तापर्यंत निश्चित केलाय तो म्हणजेच मंगलस्मृती या संघानं आणि सँडीची गँग या टीमला मात्र पराभवाच्या छायेखालीमध्ये पाठवण्याचं काम मंगलस्मृती 11 संघानं केलं. कृषल बोबेंची मॅच होती, माहीत होतं सुरई प्रीमियर लीग 2023 या विजेतेपदावर जर आपल्याला नाव कोरायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलच्या राऊंडमध्ये प्रवेश करणं अनिवार्य असेल आणि अशा वेळेला अगदी महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला आपल्याला जबरदस्त कामगिरी मंगलस्मृती स्पोर्ट्स या संघाकडनं पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग इनला गोरख असेल, बॉलिंग ट्रॅकवर मंगलस्मृती स्पोर्ट्स या संघाकडनं आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच धीरज. ऑप्शनच्या बाहेरची लाईन एज लागली आहे, बॉल का कॅरी होऊ शकला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली, गोलंदाज धीरज गेलं. 5 चेंडू आणि विजयाकरता 38 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणिक विजयावर ठोकलेला प्रबळ दावा यावर त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम गोलंदाजाच्या येणाऱ्या डॉट बॉलनं येणाऱ्या प्रत्येक रननं एवढंच काय तर षटकारनं देखील पूर्ण होणार आहे ते मंगलस्मृती स्पोर्ट्स या संघाचा. 5 चेंडू आणि 38 धावांची गरज. पूल करण्याचा प्रयत्न झाला, टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार असेल. गडी होईल बाद, गोरखला परतावं लागेल माघारी. क्रिंजल 11 संघ आपण लगेचच तयार राहायचंय. जसा या सामन्यातला शेवटचा चेंडू पडेल त्यांची वाट बघण्याच्या अगोदर आपण मैदानात घुसून क्षेत्ररक्षण
लावायला सुरुवात करायची. क्रिंजल इलेव्हन आपल्याला विनंती असेल आपण तयारीत राहा. चार चेंडू बाकी आहेत, विजयाकरता 38 धावांची गरज आहे. हवेला मात्र लिडिंग एज, फटका फसला आहे, फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि तिथे देखील बॅक टू बॅक अनादर विकेट डाऊन, आणखी एक झटका बसतोय सँडीची गँग या टीमला. तीन चेंडू आणि विजया करता 38 धावांची गरज, 37 धावांची गरज. निश्चित विजयावर धावा ठोकलाय तो म्हणजेच मंगलस्मृती संघानं. शेवटच्या क्षणाला संघर्ष चालू आहे, पण या संघर्षाला आता काही अर्थ उरणार नाही. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि या दोन चेंडू नंतर सेमी फायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये बबन स्मृती स्पोर्ट्स, किंजल इलेव्हन स्पोर्ट्स, जय जानकाई माता स्पोर्ट्स यांच्यानंतर चौथा संघ जो सेमी फायनल मध्ये दाखल होईल त्या संघाचं नाव असेल. अगदी दोन चेंडू नंतर आपल्यापर्यंत औपचारिक त्याची घोषणा केली जाईल. पाच पाच चेंडू वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, हाही प्रयत्न तुर्तास तरी सपशेल अपयशी ठरलेला दिसून येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू फील्ड केला जाईल आणि सिंगलवर समाधान. एक शेवटचा चेंडू शिल्लक, यानंतर सुरई प्रीमियर लीग 2023 उपांत्य फेरीत बबन स्मृती, क्रिंजल इलेव्हन, जय जानकाई माता या तीन पोहोचलेल्या संघांच्या नंतरचा चौथ्या क्रमांकाचा संघ ठरतोय तो म्हणजेच, अजून एक बॉलची वाट पाहावी लागेल निर्णय लांबणीवर. गंमत काय, सामना चालला लाईव्ह, वाईट द्यावाच लागेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, यावर देखील प्रहार झालाय मात्र तिथं देखील झेल पकडलाय आणि चौथा संघ सेमी फायनल मध्ये पोहोचणारा त्याचं नाव आहे मंगल स्मृती इलेव्हन. हा संघ ठरलाय सेमी फायनल मध्ये एंटर करणारा चौथा संघ. चला यानंतर आपण सेमी फायनल नंबर 1 मैदानाच्या आत बबन स्मृती इलेव्हन विपक्ष किंजल इलेव्हन. किंजल इलेव्हन संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलाय आणि बबन स्मृती या संघाला फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. किंजल इलेव्हन चला लगेच आपण वाट बघू नका, लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सेमीफायनल 1 पहिल्या सत्राला पूर्वार्धाला जशी सुरुवात होईल तेव्हा पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकणार आहात विशालजी पाटील सर यांचा.